नमस्कार मित्रांनो आपल्या स्वराज्याचा इतिहास यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिर्याची खाडी बुजावण्याचा आदेश दिला होता जंजिऱ्यापर्यंत किनाऱ्यावरून एक सागरामध्ये सेतू निर्माण करण्याचा आदेश संभाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना दिला होता यासंबंधी एक व्हिडिओ मी बनवलेला आधीच बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये मिळून जाईल छत्रपती संभाजी महाराजांचा आदेश मिळाल्यानंतर सर्व मावळे समुद्रामध्ये सेतू निर्माण करण्याच्या कामामध्ये गुंतले होते सलग दहा दिवस प्रत्येकाला जे मिळेल ते समुद्रामध्ये टाकले जात होते दगड लाकडं कापडं जे काही मिळेल ते समुद्रामध्ये टाकून समुद्रामधची खाडी बुजावण्याचा व समुद्रावरती सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न चालला होता शेकडोमान वजनाच्या वस्तू खाडीमध्ये टाकण्यात आल्या होत्या सुरुवातीचे पंधरा एक दिवस मराठ्यांच्या तोफांनी जंजिऱ्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये मारा केला होता त्यानंतर गेल्या दहा एक दिवसांपासून अचानक मराठ्यांच्या तोफा बंद आहेत जंजिरावरती तोफांचा भडीमार होत नव्हता त्यामुळे सिद्धीला मराठ्यांची चाल कळत नव्हती सिद्धी खैरत आणि सिद्धी कासम दोघेही जंजिराच्या तटावर येऊन किनाऱ्याकडे बघत होते नक्की मराठी करताय काय त्यांच्या योजना काय याचा अंदाज ते घेत होते मात्र त्यांना कसलाही अंदाज येत नव्हता मराठ्यांनी जंजिरावरती आक्रमण करून संभाजी महाराजांनी जंजीराची मोहीम उघडून पंचवीस दिवस झाले होते पंचवीस दिवसाच्या शेवटी सिद्धी खैरातला शेवटी मराठ्यांची चाल कळाली तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला त्याला कळून चुकले की मराठे थेट किनाऱ्यावरून जंजिराच्या प्रवेशद्वारापर्यंत सेतू बांधण्याचा प्रयत्न करत आहे सिद्धी पूर्णपणे घाबरून गेला मराठी करत असलेला एक अशक्य प्रयत्न जर शक्य झाला आणि किनाऱ्यावरून जंजिरापर्यंत सागरामध्ये सेतू उभा राहिला तर मराठ्यांची फौज थेटपणे जंजिराच्या प्रवेशद्वाराला भिडू शकत होती त्यामुळे आता जंजिरा पडणे जवळपास निश्चित झाले होते आता मराठी जंजिरा घेणारच अशी परिस्थिती निर्माण झाली होती आता जंजिरा पडतोच आहे सिद्धींनी पु पुरती हाय खाल्ली त्याचे मनोबळ पूर्णपणे ढासाळले पंचवीस दिवसाच्या रात्रीच सि सिद्धी खैरत याने व सिद्धी कासम याने आपला जंजिरा किल्ला आपल्या हपशी आसमांच्या भरच्यावर सोडून दिला व चक्क एका होडीत बसून ते दोघेही जंजिरा सोडून निघून गेले ते समुद्रामध्ये दूरवरती असलेल्या एका खडगाळ टेकडीवर जाऊन ठाण झाले त्यांनी चक्क जंजिरा सोडला होता जवळपास साडेतीनशे वर्ष अजिंक्य राहण्याचा पराक्रम करणारा जंजिराचे मालक जंजिराचे स्वामी सिद्धी हे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला घाबरून जंजिरा सोडून पळून गेले होते मात्र दुर्दैवाने ही बातमी मराठ्यांच्या तळापर्यंत पोहोचू शकली नाही त्यामुळे जंजिराची सिद्धी सिद्धी खैरात व सिद्धी कासाम हे दोघेही जंजिरावरती नाही ही बातमी मराठ्यांच्या तळावरपर्यंत पोहोचली नाही व मराठ्यांना त्या गोष्टीचा फायदा करून घेता आला नाही तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे